मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केलेल्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजनेचा अध्यादेश आता सरकारनं जारी केलाय. या कर्जमाफीवरून शिवसेनेनं करून दाखवल्याचे पोस्टर सगळीकडे उभारले, तर विरोधकांनी ही कर्जमाफी म्हणजे फसवणूक असल्याची टीका केली. दुसरीकडे शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी तातडीनं कर्जमाफी योजनेची घोषणा करण्याऐवजी साधक बाधक विचार करून परिपूर्ण योजना राबवावी असं आवाहन केलंय. पाहूया कर्जमाफीच्या सरकारनं काढलेल्या अध्यादेशात नेमकं काय म्हटलंय आणि त्याचा लाभ कुणाकुणाला मिळणार आहे. सरकारनं महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019ची घोषणा हिवाळी अधिवेशनात केली आणि शेतकऱ्यांच्या अपेक्षा उंचावल्या. परंतु जेव्हा कर्जमाफीचा अध्यादेश शासनानं काढला त्यावरून अनेक शेतकऱ्यांची निराशा होणार असल्याचं दिसून येत आहे. 2 लाखांपर्यंत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांनाच या कर्जमाफी योजनेचा लाभ मिळणार आहे, तर 2 लाखांपेक्षा 1 रुपयाही अतिरिक्त कर्ज असल्यास तो शेतकरी या योजनेला पात्र ठरणार नाहीये. अध्यादेशातील महत्वाचे मुद्दे. या योजनेला महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना 2019 संबोधण्यात आलंय. कर्जमुक्ती जास्तीत जास्त 2 लाखांपर्यंत असेल. 1 एप्रिल 2015 ते 31 मार्च 2019 पर्यंत घेतलेल्या आणि 30 सप्टेंबर 2019 पर्यंत व्याजासकट थकीत असलेली रक्कम 2 लाखांपर्यंत असल्यास जमीन धारणेचं क्षेत्र विचारात न घेता शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळेल. September 2019 रोजी शेतकऱ्यांच्या सर्व कर्ज खात्यांची एकत्रित थकबाकीची रक्कम विचारात घेऊन जास्तीत जास्त 2 लाख मर्यादेपर्यंत कर्जमुक्तीचा लाभ. ज्या कर्ज खात्यांची 30 सप्टेंबर 2019 पर्यंत थकबाकीची रक्कम 2 लाखांपेक्षा जास्त असेल अशी कर्ज खाती कर्जमुक्तीच्या लाभाला पात्र ठरणार नाही. आता एक नजर टाकूयात योजनेतून कुणाला वगळण्यात आलंय अशा शेतकऱ्यांच्या यादीवर. या योजनेतून खालील शेतकऱ्यांना वगळण्यात आलंय. सर्व आजी माजी खासदार, आजी माजी आमदार, जिल्हा परिषद सदस्य तसेच चतुर्थ श्रेणी वगळता सर्व केंद्र आणि राज्य सरकारचे कर्मचारी, शेती व्यतिरिक्तच्या उत्पन्नावर आयकर भरणारे शेतकरी या सगळ्या शेतकऱ्यांना या योजनेतून वगळण्यात आलंय. राज्य सरकारनं शेतकऱ्यांच्या कर्जमाफीचा निर्णय घेतला, मात्र ही कर्जमाफी फसवी असून उद्धव ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस फसवत आहे. काँग्रेस नेत्यांचे साखर कारखान्यांवरील जे 200 कोटींचं कर्ज आहे ते वाचवण्यासाठी ही कर्जमाफी केली गेली असा आरोप विरोधकांनी केलाय. दुसरीकडे सरकारनं या निर्णयाचा पुनर्विचार करावा अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी केली आहे. हे सगळे शेतकरी या लाभापासून वंचित राहतात. एक तर मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन जे त्यांना आश्वासन दिलेलं होतं की शेतकऱ्याला चिंतामुक्त करण्याचं आणि कर्जमुक्त करण्याचं, ते आश्वासन पूर्ण होताना दिसत नाही. कारण मुख्यमंत्री शेतकऱ्याच्या बांधावर का गेले तर या वर्षी मोठ्या प्रमाणामध्ये अवकाळी पाऊस पडला, महापुरानं नुकसान झालं, तर पावसानं ताण दिल्यामुळे नुकसान झालं. म्हणजे नैसर्गिक आपत्तीमुळं यावर्षी महाराष्ट्रातला प्रत्येक शेतकरी बाधित आहे, महाराष्ट्रातलं प्रत्येक पीक बाधित आहे. एकही पीक अपवाद नाही, एकही शेतकरी अपवाद नाही, एकही विभाग अपवाद नाही. कोकण पासून ते विदर्भापर्यंत, मराठवाड्यापासून ते पश्चिम महाराष्ट्रापर्यंत सगळ्या भागातल्या शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे. आणि ते नुकसान खरीप पिकाचं मोठ्या प्रमाणामध्ये झालं आहे, ज्या खरीपावर मोठ्या प्रमाणामध्ये शेतकऱ्यांनी कर्ज उचलली होती, पण ते कर्ज थकीत नाही. कारण आता जो सरकारनं शासन निर्णय केलेला आहे त्यानुसार 30 सप्टेंबर अखेर जो शेतकरी थकीत आहे त्यालाच माफीचा लाभ मिळणार आहे. 30 सप्टेंबर अखेर थकीत असणारं कर्ज हे गेल्या वर्षी पीक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचं आहे आणि नुकसान मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी जास्त झालेलं आहे. गेल्या वर्षी दुष्काळ असल्यामुळे बऱ्याच शेतकऱ्यांना पीक कर्जच घेता आलं नाही आणि ज्यांनी घेतलं त्यांनी त्यांचं पुनर्गठन केलं
आणि त्यामुळे तेही चालू अवस्थेमध्ये आहे. आणि मग नेमका याच्यामध्ये येणार कोण अशी परिस्थिती झालेली आहे. आणि त्यामुळं या कर्जमाफीचा लाभ फारसा मिळत नाही. सर्वाधिक पीक कर्ज वाटप करणारे महाराष्ट्रातले जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यात माहिती घेतली असता एकही जिल्हा 600-700 कोटींच्या वर थकबाकीत दिसत नाही. याचा अर्थ ही एकूणच महाराष्ट्रातली जी काही पीक कर्ज असतात ती खर्च होणारी जी रक्कम आहे ती मला नाही वाटत 6-7 हजार कोटीपेक्षा जास्त होईल. परंतु प्रत्यक्षात दावे मात्र केले जात आहेत की 21 हजार कोटीची थकबाकी आहे. कसे केले मला माहीत नाही. खरं 21 हजार कोटी जर खरं असेल तर मग प्रत्यक्षात लाभ मिळणाऱ्या शेतकऱ्यांची यादी जाहीर करा, त्यांच्या रकमा जाहीर करा आणि मग हा दावा खोटा आहे निश्चितच समोर येईल. उद्धव ठाकरे सरकारनं शेतकऱ्यांसाठी पीक कर्जमाफीचा घेतलेला निर्णय हा घाई गडबडीत घेतलेला निर्णय आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना न्याय मिळणार नाही असं मत देखील राजू शेट्टींनी व्यक्त केलं आहे. या कर्जमाफीच्या अध्यादेशावर राज्यभरात संमिश्र प्रतिक्रिया आता पाहायला मिळत आहे.